केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के जन्मदिन के अवसर पर सर्वोदय लोक सेवा प्रतिष्ठान द्वारा उदयनगर स्थित हनुमान मंदिर में रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस मौके पर एम्स नागपुर की अध्यक्ष पद पर नियुक्ति के उपलक्ष्य में डॉक्टर विकास महात्मे का भी सत्कार किया गया। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के जन्मदिन के उपलक्ष्य में गडकरी के समर्थकों द्वारा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया है। उसी श्रृंखला में सर्वोदय लोक सेवा प्रतिष्ठान द्वारा उदयनगर स्थित हनुमान मंदिर में रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस मौके पर एम्स नागपुर की अध्यक्ष पद पर नियुक्ति के उपलक्ष्य में डॉक्टर विकास महात्मे का भी सत्कार किया गया, जहां यह खुशी दोगुनी प्रतीत हो रही थी। गौरतलब है कि इस कार्यक्रम का उद्घाटन डॉक्टर विकास महात्मे ने किया, तो वही कार्यक्रम के अध्यक्ष पद पर 2014 से 2019 तक दक्षिण नागपुर के विधायक एवं नागपुर जिला अध्यक्ष भाजपा, साथ ही साथ सर्वोदय लोकसभा प्रतिष्ठान के अध्यक्ष सुधाकर कोरे थे। जय शिविर को बड़ी मात्रा में स्थानीय जनता एवं कार्यकर्ताओं का अभूतपूर्व प्रतिसाद मिला। जब बोलते हुए सुधाकर कोरे ने बताया कि आज शहर में बड़ी मात्रा में खून की कमी से मरीजों का इलाज नहीं हो पा रहा है, यह समस्या भाते हुए हमने यह निर्णय लिया कि नितिन गडकरी के जन्मदिन के अवसर पर यकीनन बड़ी मात्रा में युवा आगे आकर बढ़ चढ़ कर इस अभिनव उपक्रम में सहयोग करेंगे। जवळपास 50 पेक्षा जास्त डोनर तैयार है। या वर्षी रक्ताचा तुटवडा आपल्याला माहित असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला रक्ताची विचारणा होते, आणि तेवढ्यातच आमचा एक कार्यकर्ता आला की आपण या वर्षी रक्तदान शिबिर घेऊया नितीनजीच्या वाढदिवसानिमित्त, आणि ते करण्याचं आपल्या संस्थेने ठरवलं। आणि मोठ्या प्रमाणात दिवसभर 2 वाजेपर्यंत मला खात्री आहे की साहेबांचं जेवढं 68-67 जेवढं वय आहे तेवढ्या युवक आमचे नक्कीच आज या ठिकाणी रक्तदान केल्याशिवाय राहणार नाही। आज कुठे शकाय रक्त इस समय मौजूद डॉक्टर विकास महात्मे का सत्कार किया गया। इस समय बोलते हुए उन्होंने सभी का धन्यवाद किया और इस अभिनव शिविर की सराहना भी की। अपने लाड़के नेते माझी तुम्हाला माहिती आहे, आमदार साहेब आहे, समाज सेवक आहे, उत्तम शिक्षक आहे, आणि लोकांच्या प्रति सातत्याने लोकांच्या भावना जाणून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले जे नेते आमदार साहेब जे आहेत त्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम होत आहे। आता सुधाकरराव कोळे साहेब असं आहे की त्यांनी बोलवलं ते नाही म्हणताच येत नाही, कारण त्यांचं कार्य तसं, आणि त्यांनी चांगलं काम हाती घेतलेलं आहे। आणि त्याच्यासोबतच सूर्योदय जे लोकसेवा प्रतिष्ठान आहे त्याचे इतर पदाधिकारी बाबासाहेब चापले असतील, तसंच यावले साहेब आहेत, तसंच या इथे आत्ताच वाकडे पाटील यांनी आपलं मनोगत पण व्यक्त केलेलं आहे, तसंच इंगळे साहेब आहेत, इतर सर्व मान्यवर बसले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे बसलेले जे रक्तदान आता थोड्या वेळानेच करणार आहे ते महत्त्वाचे सर्व तरुण, कारण मनाने तरुण असलेले सर्व तरुण इथे उपस्थित असलेले मंडळ, मला खूप चांगलं वाटलं। या इथे तुम्ही माझा सत्कार तर केला, तसं आत्तापर्यंत मी म्हणजे तुम्हालाही माहिती आहे राजकीय क्षेत्रात तर आहे, म्हणजे खासदार म्हटलं तर राजकीय क्षेत्र, पण माझं राजकीय क्षेत्र जे आहे ते असं आहे की मी ज्याला म्हणतो नैतिक लोकनीती, म्हणजे जेवढे राजकीय। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहड के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।